आता जमाना डिजिटलचा आहे, सोबत कॅश ठेवण्याची झंझट नको किंवा सुट्ट्या पैशांचं टेन्शन नको म्हणून आपण यूपीआयने ट्रान्झॅक्शन करतो. पण तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या लिमिटमुळे एटीएमचा वापर हा करावाच लागतो. पण एटीएमचा वापर करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी अनेक नवनवीन पर्याय शोधत आहेत. अशात एटीएम वापरताना आपली एक चूक आपलं बँक अकाउंट अख्खच्या अख्खं रिकामं करू शकते. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर एटीएम मधून पैसे काढताना किंवा एटीएम कार्डचा वापर करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला पिन. त्यामुळे आपले पैसे काढताना पिनचा काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे पैसे काढताना तुमच्या आजूबाजूला अनोळखी व्यक्ती नसेल याची काळजी घ्यायला हवी, आणि जर तिथे दुसरी व्यक्ती असेल तर इतरांपासून लपून पिन एंटर करायचा. म्हणजे जेव्हा तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी पिन नंबर टाकता त्यावेळी तुमचा पिन दुसऱ्या हाताने झाका, जेणेकरून तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसू शकणार नाही. आणि हो, आपल्या एटीएम आणि पिनची माहिती आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सुद्धा द्यायची नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एटीएम मधून पैसे काढताना अजिबात घाई करायची नाही. सगळ्यात आधी एटीएम मशीनच्या आजूबाजूला हिडन कॅमेरा तर लावलेला नाही ना याची माहिती घ्यायची, सोबतच एटीएम कार्ड स्लॉट देखील पाहायचा. अनेकदा स्कॅमर एटीएम मशीन मध्ये क्लोनिंग डिव्हाइस किंवा कार्ड रीडर चिप लावतात. हे डिव्हाइस एटीएम कार्डचा डेटा चोरी करतात आणि याच माहितीचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी केला जाऊ शकतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एटीएम पिन मध्ये वेळोवेळी बदल करण्यात आला पाहिजे. तुम्ही जर वेळोवेळी एटीएम पिन बदलत असाल तर फ्रॉडची शक्यता खूप कमी होते. तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर वापरून पिन नंबर कधीच वापरायचा नाही. तसेच 4x0, 4x1 अथवा 1234 पिन कधीही ठेवायचा नाही. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ग्रीन लाईटचं महत्व. तुम्ही एटीएम मध्ये पैसे काढायला गेलात तर पहिल्यांदा एटीएम मशीन मधील कार्ड स्लॉट नीट पाहून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं की स्लॉट मध्ये काहीतरी गडबड आहे किंवा स्लॉट ढिला असेल तर एटीएम मधून पैसे काढणं टाळायचं. आणि हो, एटीएम मधून पैसे काढताना कार्ड स्लॉट मधील ग्रीन लाईट पाहिली पाहिजे. त्यात ग्रीन लाईट असेल म्हणजेच हिरवी लाईट असेल तरच एटीएमचा उपयोग करणं सुरक्षित आहे. जर एटीएम स्लॉट मध्ये लाल लाईट असेल तर एटीएमचा वापर करू नये, कारण तुमच्या एटीएमचा गैरउपयोग होऊ शकतो आणि सगळे पैसे काढले जाऊ शकतात. हॅकर्स एटीएम मशीन मधील कार्ड स्लॉट मधून कोणत्याही वापरकर्त्याचा डेटा चोरू शकतात. हे एटीएम मशीनच्या कार्ड स्लॉट मध्ये एक डिव्हाइस ठेवतात जे तुमच्या कार्डची सर्व माहिती स्कॅन करतं. मग ते ब्लूटूथ किंवा दुसऱ्या वायरलेस डिव्हाइसचा तुमचा डेटा चोरून तुमचं बँक अकाउंट खाली करू शकतो. आणि सगळ्यात मोठी चूक आपण करतो की एटीएम कार्ड मध्ये मशीन मध्ये अडकलं तर आपण घाबरून तिथे लिहिलेल्या कस्टमर केअरला नंबरवर फोन करतो आणि इथेच आपली गल्लत होते. कारण बऱ्याचदा एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकत नाही, हॅकर्सने त्याची सोय आधीच केलेली असते. कार्ड कॅरिंग पोर्ट मध्ये दुसरं मशीन बसवलेलं असतं आणि कस्टमर केअर नंबर म्हणून किंवा फ्रॉड नंबर तिथं लिहून किंवा छापलेऊन जातात आणि त्यात तुम्ही त्यांना कॉल करता आणि फसवणुकीला बळी पडता. त्यामुळे मशीनच्या आसपास दिलेल्या नंबरवर कधीच कॉल करू नका, त्याऐवजी तुमचा बँक किंवा पोलिसांना फोन करून याची माहिती द्या. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.